नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण रेल्वे या प्रकरणावर यापूर्वी आलेले प्रश्न एकदम शॉर्टकटने कसे सोडवायचे, किती वेळा सोडवता येतात हे पाहूयात. पहा, मी टायमर सुरू करतो, प्रश्न वाचून सोडवतो. एका रेल्वेला एक खांब ओलांडण्यासाठी 9 सेकंद लागतात. हे 9 सेकंद घेतले. जर रेल्वेचं वेग 48 किमी प्रति तास असेल तर 48 किमी प्रति तास म्हणजे 48,000, तर 3600 सेकंदाला. हे 2 0 कॅन्सल, 9 चौक 36, 4 1 4, 4 2 8, 120 मीटर. याचं उत्तर येईल. प्रॉब्लेम सॉल्व्ह.